तुमच्या उतरावळीचे देशमुख केव्हाच निघून गेले. लेखाचा दम देतोय, दम देतोय. अहो, आमची नौका कधीही डुबणार आहे. पाण्यात गेलेली नौका कधी डुबेल सांगता येत नाही. आणि तुम्ही जाणकार आहात. वयाच्या 60-65 वयाच्या कान्होजी काकांना शिवाजीराजे सांगतोय. 28-29 वर्षाचं पोरग. जा 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 कान्होजी काका, तुम्ही जा. ते उतरावळीचे खंडेजी खोबडा कधीच निघून गेले. तुम्ही जा. कान्होजी काका सांगतात थांब राजे इथंच. घरात जातात, घरात देवऱ्यातल्या देवऱ्यातलं पाणी घेतात, कळसातलं पाणी घेतात, हातावर हातावरचं पाणी शिवाजीराजांच्या पायावरती वाहतात. स्वतःच्या पोटच्या गोळ्यांना घेऊन आलेला कान्होजी काका आपल्या चारही पोरांना घेऊन आलाय. आणि ही पोर आणि जहांगीर वाहिली इथं तुमच्या पायापासून. सांगा कुठे जायचं राहिला. कान्होजी काकाचा दिलेला विश्वास. शिवाजीराजा सांगतात कान्होजी काका आता मला कसलीच भीती नाही. सगळं नियोजन आता कान्होजी काकांच्या सोडीला बसून सगळं नियोजन करण्यात आलं. तो अफजल खान येतो ही गोष्ट माहीत झाली. तो अगदी पारगाव पर्यंत येऊन पोहोचला. वाई पर्यंत त्याला कसं तरी आणायचं हे नियोजन होत. आता तो पार गाव पर्यंत येऊन पोहोचलाय. सगळं मेना येऊन त्याचा पोहोचलाय. जवळजवळ 20-25 हजारचं सैन्य घोडदळ पायदळ सगळं घेऊन अफजल खान आलाय. आता इकडून शिवाजीराजांना वकील त्याच्याकडे पाठवला. बघा एक गोष्ट माणसाच्या मानसिकतेचा आणि माणसाच्या यशस्वीतेचा विचार करा. आमच्या आयुष्यात संकट येतात. राजा शिवाजीच्या आयुष्यात संकट आली. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात. पण माणसाच्या आयुष्यातलं संकट आणि त्या संकटावरती आम्ही कसे तुटून पडतो याच्यावर माणसाच्या यशस्वीतेची गाथा अवलंबून असते. आणि तोच शिवाजीराजा त्या संघर्षावरती असा ताऊन सुला करून उभा राहिलाय. 5 सप्टेंबर 1659 ला स्वतःची धर्मपत्नी संपले मेले या अनंतात विलीन झाले. आणि अगदी अफजल खान समोर येऊन पोहोचलाय. बायकोचं दुःख मनात ठेवून चालणार नाही. आणि म्हणून स्वराज्याच्या रयतेच्या काळजी पोटी राजा शिवाजी अफजल खानासाठी सज्ज झालाय. आता पुन्हा अफजल खान येतोय. म्हणून शिवाजीराजाने आपला वकील पाठवला. वकिलाचं नाव होतं गोपीनाथ पंत बोकील. बोकील वकील पण असा असावा लागतो की शत्रूला देखील बाजारात नेऊन विकेल. गोपीनाथ पंत बोकील आता अफजल खानाच्या जवळ गेलेले. अपारगाव पर्यंत याचा मेना पडलेला आहे, मुक्काम पडलेले. गोपीनाथ पंत बोकील गेले अफजल खानाच्या पायाच्या पहिले सुरुवात केली. अफजल खान म्हणतोय काय तुम्ही एवढ्या लांबून आलात, दमले असाल तर मी काय चालत नाही आलो, हत्तीवर बसून आलोय. तो हत्तीचे काय तुमचे काय, पाय तर पायच. अफजल खानाला ते काय कळलंच नाही. बुवा अफजल खानाचे पाय चपता चपता सांगतोय तुम्ही कशाला आला तेवढा लांब. शिवाजीराजा घाबरला राव तुम्हाला. तुम्ही म्हणजे अगदी असे मोठे सम्राट, एवढ्या सह्याद्रीचं डोंगर रांगा, म्हणजे असं पलटून आलटून तुम्हाला यायला त्रास झाला असेल. कशाला यायचे तुम्ही? मी कानाला पकडून आणला असता शिवाजीराजाला इथं. म्हणजे तुम्ही कशाला आलात उगाच असं? म्हणजे मेरको मत बतावी असं बसत असं त्यांचं झालं. पण म्हणजे मी काय करू आता शिवाजीराजाला इकडे आणू कसं करू? म्हणजे तो खूप घाबरलाय. आता शिवाजीराजाचं पत्र याच्या जवळ होतं. ते पत्र दाखवतो आणि सांगतोय की शिवाजीराजा तुम्हाला घाबरले म्हणजे तुम्ही इतके मोठे सरदार. आणि मग असं ते असं म्हणतात की तुम्ही या बघायला सगळं सह्याद्री तुम्हाला माहितीये. आणि शिवाजीराजा एवढ्या जवळ असताना येऊन म्हणजे असा घाबरून जाईल शिवाजीराजा. तुम्ही या त्यांना दर्शन द्या. अफजल खान म्हणतोय क्या बकरे हो. तो घाबरलाय कसा येईल म्हणजे तुम्ही गेला तर त्याला बरं वाटेल सगळं. आणि सगळी व्यवस्था अफजल खानाची करून ठेवली बरं. म्हणजे अफजल खानाचं सैन्य येण्यासाठी अगदी 1 महिन्याचा कालावधी आहे. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळी झाडं तोडली गेलेत. ज्या क्षणाला झाडं तोडली गेली त्या क्षणाला माळराणांवरती नवीन झाडं लावण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. सगळी झाडं तोडी गेली. अगदी एक मोकळी वाट अफजल खानाच्या सैन्यासाठी निर्माण केली. गंमत बघा काय झाली. ही सगळी मोकळी वाट आता जिथे जिथे नेहमीचे अगदी रुळलेले रस्ते होते सगळे रस्ते बंद करून ठेवले. आणि जिथे जिथे जाते झाडं तोडली ती झाडं अशी आजूबाजूला मोकळ्या रानवाटा बंद केल्या. आणि आपलं सगळं सैन्य असं बसवलं. आणि या मोकळ्या वाट्यातून अफजल खान आता चालत येणार. अफजल खानाने यायला सुरुवात केली. बरं मूर्ख आला तर आला, हत्ती पण घेऊन जोडीला आला. आता या वाईपासून वरती चढायला सुरुवात केली त्याने. चढता 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 एका हत्तीचा अगदी दगडांवरती दगड पाय पडायचा. त्या पडलेल्या दगडातून दगड खाली यायची आणि खालच्या दगडांना खाली घेऊन जायची. बिना शस्त्राशिवाय माणसं मारली जात होती. याला वाटलं अफजल खानाला शिवाजीराजा घाबरलाय आणि त्याने रस्ता मोकळा केलाय. हत्ती मारले जात होते, हत्ती मरत होते, दमत होते. अगदी असं करता करता अफजल खान पार वाईपर्यंत आला.
वाई पर्यंत आला अफजल खान, पुन्हा वकील आला बरं का, गोपीनाथ पंत वकील पुन्हा आले, नाही 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 नाही, ओ शिवाजी इतक्या जवळ आलाय आणि म्हणतो निघून जाईल आपलं, ठरले ठरले, दहा 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 अंगरक्षक, दोन एक वकील, एक भुई म्हणजे जवळ राहतील, बाकीची सगळी माणसं आणली, शिवाजीराजा जवळ आलेला निघून जाईल, आदिलशहा काय बोलेल, एवढा मोठा सरदार म्हणजे अपयश तुम्ही नाही पचवू शकत, दहा दहा माणसं ठरलेली आहेत, आपण दहाच माणसं घेऊन या. अफजल खानानं विचार केला, हुशार माणूस, एवढी माणसं घेऊन गेलो तर शिवाजीराजा घाबरेल आणि तसंही तो एकटा काय करणार आहे, म्हणून दहा माणसं घेऊन जायचं याने ठरवलं. संध्याकाळची वेळ व्हायला आली, एक पपईवाला, पपईवाला, तुम्ही म्हणाल पपईवालाच का, आमच्या नाशिकला तर द्राक्ष पिकतात, पपई याच्यासाठी हेर खात्याचा अभ्यास होता, अफजल खानाला पपई आवडत होती, पपईवाला आला, पपईवाला रस्त्यामध्ये सरबराई केली होती बरं याच्या येणाऱ्या सगळ्या सैन्यांना, सगळं धान्य खाद्य पिद्य सगळं 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 धन सगळं ठेवलं होतं, जणू का यात्राच भरावी. पपईवाला आला, पपई लो पपई, अफजल खान पपईवाल्याला जवळ बोलायला सांगतोय, पपईवाला जवळ आलाय, पपईवाल्याला विचारतोय, इसमें जहर तो नहीं है, कापायच्या आधीच काटो, पपई कापली गेली, कापलेली पपई अफजल खानाला पुढे दिली, अफजल खानानं आता पपईची खाप हातात घ्यावी, अफजल खानानं पपई खायला सुरुवात केली, दरम्यानच्या काळामध्ये या पपईवाल्याने तंबाखू मळायला सुरुवात केली, तंबाखू मळता मळता पटकन एक जोरदार अशी थाप मारली, उडलेली तंबाखू त्या पपईवाल्याच्या नाकात गेली, गेलेली तंबाखू जोरात शिंकली, पपईवाला जोरात शिंकला, हा पपईवालाची सगळी शिंक त्या अफजल खानाच्या अंगावर, असं करून तो पपईवाला निघून गेला, आमच्या राजाला सांभाळा, हा आमचा राजा घाबरलाय, असं तो पपईवाला करून निघून गेला. रात्र झाली, दरबार भरलाय, शिवाजीराजांचं आपल्या मावळ्यांच्या सोबत सगळं नियोजन सुरू आहे, आता नियोजनामध्ये एक 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 नियोजन, कोण कुठे असेल, कसा असेल, संभाजी गरवर कुठे असेल, एसजी कंका कुठे असतील, सगळी सगळी माणसं, सिद्धी इब्राहिम खान कुठे असेल, सगळ्या माणसांचं नियोजन सुरू झालं. नियोजना दरम्यान मध्ये एक माणूस आला, पपईवाला, बरं का, पपईवाला आला, शिवाजीराजांच्या व्यतिरिक्त कोणीही ओळखलं नाही, कोण असेल माहितीये, बहिर्जी नाईक, बहिर्जी नाईक आला, शिवाजीराजाने आवाज दिला, या बहिर्जी काय खबर बात, राजा तुम्हाला सावध राहायला लागेल, काय बोलता बहिर्जी, राजा त्यानं चिलखत घातलंय पण छातीपर्यंत डोक्यापर्यंत सगळं व्यवस्थित आहे, बर बर राजा छातीपर्यंत सगळं आहे पण पोटावर काही नाही, राजा तुला कसं कळलं, कळायचं काय, तंबळ खाऊन चुकलं त्याच्या अफजल खानाच्या जवळ जाऊन त्याची तंबूत माहिती काढण्याचं तंत्र राजा शिवाजीच्या हेर खात्याच्या माणसांकडे होत, उगाच तो बहिर्जी नाईक हेर खात्याचा प्रमुख नाही होत. आवाज जेवढा देत नाही ना तेवढं देऊन ठेव, कमी नको करू. आता शिवाजीराजे ठरवतात, ठीक आहे हे सगळं नियोजन झालं, अफजल खानाचा कोथळा उगाच नाही निघत बरं, त्याच्या अगोदरची काळजी घेतली गेलेली आहे, आता सांगितल्यानुसार सगळं नियोजन झालं, हाताच्या नखांपासून तर अगदी दाढीच्या केसांपासून तर ते हात डोक्याच्या केसांपर्यंत सगळी व्यवस्था शिवाजीराजांनी करून घेतली. अफजल खान येणार, अफजल खानाला सांगितलं गेलं ठीक आहे तू ये, दहा माणसं घेऊन आला, प्रतापगडावरती मॅना उभा राहणार, सगळं 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 होणार, पण आपल्याकडं सोनं नाही, नाणं नाही, या सगळ्या गोष्टी नाही. आणि वकिलांना शिवाजीराजाच्या गंमत अशी केली होती, जेव्हा अफजल खानाला भेटायला गेला होता तेव्हा अफजल खानाला सांगितलं होतं, वो सब आपके पास इतना धन संपत्ति है, हमारे पास ऐसा कुछ नहीं है, तुम्ही इतके मोठे सैन्य, इतके मोठे सरदार, तुमच्या जोडीला इतकं मोठं जहांगीरदार येणार आणि मग त्यांच्या स्वागतासाठी आमचं म्हणजे सगळं तुमचंच आहे, ते आमच्याकडे काय आहे म्हणजे मग काहीतरी लागेल, मी काय म्हणत होतो,
ते व्यापाऱ्यांना तिकडे गडावर पाठवलं असतं आणि त्याचा व्यवहार शिवाजीराजांनी केला असता, म्हणजे सगळे दागिने नंतर तुम्हालाच मिळणार आहेत. म्हणजे आमचं काय त्यात, म्हणजे पैसे पण मिळतील आणि दागिने तुमचे तुम्हालाच राहतील. म्हणजे कसं अफजल खानला वाटलं ठीक आहे, हा सगळ्या दागिन्यांचा व्यापाऱ्यांना घेऊन गडावरती आला. शिवाजीराजा विचारतात हे कुठून आणलंस तू, राजांना सांगतोय राजा मी कुठून आणलंय, अफजल खानाचं ते सगळं. आणि मग सगळं त्याचंच दागिनं घेतलं, त्याच्याच जीवावर शामियाने उभा केला. अफजल खान आला प्रतापगडापाशी, आला बसला, बघितलं 10 मिनिटं त्याला बसून ठेवलं. बरं का, आपल्याकडे एखाद्या ऑफिस मध्ये साहेब उगाच ग्राहक एखाद्या माणसाला माहितीये बसून ठेवतात, हा थांबा जरा साहेब कामात येत. अफजल खान जवळजवळ 10-15 मिनिटं बसला, सगळं बघतोय, त्याचा आवडता अत्तर त्या शामियान्यात मारलेलं आहे, सगळं बघतोय. शिवाजी लगता तो नाही लेकिन इसके पास इतना बड़ा धन दौलत है. शिवाजी राजा आल्यानंतर सांगतोय हे सब आपी का, म्हणजे नंतर तुमचं तुम्हालाच तुमचंच आहे सगळं, म्हणजे आमचं काय त्यात. असं करता दोघांची चर्चा बोलणार आता, तर अफजल खानानं दगाबाजी केली, शिवाजी राजांवरती वार करायला घेतला आणि शिवाजी राजानं 32 दातांचा बोकड या उभ्या अखंड हिंदुस्थाना उभा फाडला. वीज अंगी लखलखे जाचा तो मर्द मराठा. हे सगळं करत असताना कृष्णाजी भास्करांना मध्ये यावं, कृष्णाजी भास्करावरती शिवाजी राजांना वार करावा आणि दरम्यानच्या काळात सय्यद बडा बडा सय्यद बर बंडा नाही ना बंड्या नाही बडा सय्यदानं यावा शिवाजी राजांच्या अगदी डोक्यावरती जिरे टोपावरती वार करावा आणि जिरे टोपामुळे शिवाजी राजाचं सर सलामत राहावं. या नाशिकच्या शहरात ज्या ज्या क्षणाला अशा प्रकारचा जिरे टोप उभा राहील त्या क्षणाला या छत्रपती सेनेच्या माध्यमातून जाती बारा बलुतेदार आईच्या माईच्या पदराचा पदर आणि माझ्या पोरांच्या भविष्याची कदर या उठ्या नाशिकनं महाराष्ट्राला बहाल करावी असा नाशिकच्या या छत्रपती सेनेचा आदर्श अवघ्या महाराष्ट्राला पण या जिरे टोपाच्या माध्यमातून बहाल करूया. जिरे टोप प्रतिकात्मक असेल पण हे जिरे टोप हे छत्रपती सेना या नाशिकच्या सामन्याला वाचा फोडणारी असेल. हा जिरे टोप या नाशिकच्या कित्येक लेकरांच्या भविष्याची महाराष्ट्रातल्या कित्येक लेकींना रोजगार निर्माण करून देणारी असेल. हा जिरे टोप कित्येकांच्या अन्याविरुद्ध दंड थोपटून फंड पुकारणारा असेल. हा जिरे टोप कित्येकांना समाज कार्याचा वसा आणि त्या जिरे टोपामुळे थोडासा वार शिवाजी बडा सय्यद जेव्हा महाराजांना संपवून टाकला अफजल खानाचा कोबळा काढला गेला.